बातमी 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची आहे. 10वीच्या परीक्षा कोरोना संकटामुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि अंतर्गत मूल्यमापनानुसारच आता 10वीचा हा निकाल लावला जाणार आहे. राज्य सरकारने 10वीच्या परीक्षांसाठी 50-30-20 फॉर्म्युला ठरवला आहे. जून 2021 पर्यंत हे निकाल जाहीर होणार आहेत आणि प्रत्येक विषयाचे 100 गुणांचं मूल्यमापन केलं जाईल. 9वीच्या मार्कांपैकी 50% मार्क गृहीत धरले जातील. लेखी मूल्यमापनाला 30 गुण आणि प्रात्यक्षिक मूल्यमापनाला 20% गुण दिले जाणार आहेत. तर 11वी प्रवेशासाठी CET घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे 100 गुणांचे मूल्यमापन करण्यात येईल. अंतर्गत लेखी मूल्यमापनाला आम्ही 30 गुण देत आहोत. गृहपाठ, तोंडी परीक्षा किंवा प्रात्यक्षिक परीक्षा याच्या आधारावर आम्ही त्याला अंतर्गत 20 गुण देत आहोत. आणि विद्यार्थ्यांचा 9वीचा विषय निहाय अंतिम निकाल यांना आम्ही 50 गुण देत आहोत. CBSE असेल, ICSE असेल, IB असेल किंवा केंब्रिज असेल किंवा SSC बोर्ड असेल, या सगळ्या शाळांच्या मंडळांनी शाळा स्तरावरती जे निर्णय घेतलेले आहेत आणि त्यामुळे त्याच्यामध्ये एक वाक्यता राहण्याच्या दृष्टिकोनातून व सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी आम्ही 11वी प्रवेशासाठी वैकल्पिक म्हणजे ऑप्शनल CET घेणार आहोत. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला वाटते त्याने त्या CET बसावं अशी CET आम्ही घेणार आहोत. सदर प्रवेश परीक्षा राज्य मंडळाच्या इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल आणि ही परीक्षा 2 तासाची असेल. सदर परीक्षेमध्ये आपण 100 गुणाच्या परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न असतील आणि ते OMR स्वरूपात असतील. हे भंडाऱ्याची उधळण म्हणजे जानेवारीपर्यंत मुंबईतले 2 मेट्रोचे मार्ग सुरू होणार आहेत. MMRDA आयुक्त RA राजीव यांनी ही माहिती दिली आहे. 31 मे रोजी मेट्रो 2 आणि मेट्रो 7 चाचणी होणार आहे. मेट्रोमुळे वेस्टर्न एक्सप्रेसवरची वाहतूक कमी होणार आहे, तसंच लोकलमध्ये 10-12% गर्दी कमी होईल असा अंदाज वर्तवण्यात येतोय. रांजवली उड्डाणपूल कल्याणमधल्या दुर्गाडी इथल्या उड्डाणपुलाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते उद्घाटन करणार आहेत. MMRDA आयुक्त आर राजीव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. हे दोन्ही उड्डाणपूल सुरू झाल्यामुळे सामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. कल्याणशेळ मार्गावर पुन्हा एकदा जलवाहिनी फुटली आणि 1772 व्यासाची मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं. दुकानं आणि घरांमध्ये पाणी शिरलं, त्यामुळे रस्त्याला नदीचं स्वरूप आलं, तर अनेक गाड्या बंद पडल्या आणि दोन्ही बाजूला वाहतुकीची कोंडी झाली. नागपूरमधल्या गायत्रीनगर परिसरामध्ये बिबट्या दिसल्यामुळे खळबळ उडाली. IT पार्क परिसरामध्ये बिबट्या दिसल्याचा स्थानिकांनी दावा केला आणि त्यानंतर गायत्रीनगर राष्ट्रीय विद्युत प्रशिक्षण प्रतिष्ठान या परिसरात वनविभागानं शोध मोहीम सुरू केली. बिबट्याला शोधण्यासाठी डॉग स्कॉटची सुद्धा मदत घेण्यात आली. छत्रपतींचा विचार म्हणजे